नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमधून केस गळतीबाबत माहिती पाहणार आहोत. अनेकांचे केस फार गळतात आणि केस पांढरे होतात, केस म्हणजे डोक्यावरती टक्कल पडलेली असते. याच्यावरती आजचा घरच्या घरी करता येण्यासारखा हा आजचा उपाय आहे. मित्रांनो, याच्यामुळे आपली केस गळती ताबडतोब कमी होणार आहे, तसेच टक्कलवर नवीन केस येणार आहेत. अकाली पांढरे केस हे कायमचे काळे होणार आहेत आणि या तेलामुळे सर्व पांढरे केस काळे होतील, तसेच केस गळती थांबणार आहे आणि तुमच्या केसांची वाढ होऊन केस हे लांब सडक होणार आहेत. मजबूत आणि काळेभोर असे देखील तुमचे केस होतील. 100% नैसर्गिक व सुरक्षित असा उपाय आहे. या तेलाचा अनुभव खूप चांगला आहे. आपल्या घरातील साहित्याचा वापर करून हे तेल आपल्याला बनवायचे आहे. हे तेल कशापासून आणि कशा पद्धतीने बनवले आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, चला तर कृतीला सुरुवात करूया. मित्रांनो, हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला जो सर्वात पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे कढई. मित्रांनो, लोखंडी कढई असेल तर अधिक उत्तम असेल, परंतु आपण उपलब्ध साहित्याचा वापर करून म्हणजे उपलब्ध कढईचा वापर करू शकता. लोखंडी कढई अतिशय उपयुक्त मानले जाते, कारण हे तेल तयार करताना त्यामध्ये लोहाचा अंश मिक्स होणे अत्यंत आवश्यक असते आणि त्यामुळे लोखंडी कढईतील तेल हे 100% खात्रीशीर आणि फायदेशीर असे तयार होते. मित्रांनो, यासाठीचा पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे मोहरीचे तेल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असेल की या ठिकाणी 100 ml केसासाठी अत्यंत उपयुक्त असते. या मोहरीच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीटा कॅरोटीन असते, तसेच आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे या तेलामध्ये असतात. या तेलाने नियमित मसाज केल्याने तुमचे केस मजबूत होतील. या तेलामध्ये विटामिन ए असल्याने हे केसासाठी अत्यंत फायदेशीर असते, तसेच केसांची वाढ ही मोठ्या प्रमाणामध्ये होते. या ठिकाणी 100 ml मोहरीचे तेल घेतलेले आहे आणि यासाठीचा दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे काळे तीळ. साधारणतः 1 ते 1.5 चमच काळे तीळ तुम्हाला याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. काळ्या तिळामध्ये बीटा कॅरोटीन, जीवनसत्व ए, बी, सी, आयर्न, झिंक हे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. या तेलाने केसांना मालिश केल्यास मानसिक तणाव दूर होऊन डोकं शांत होतं आणि याच्यामुळे तुमची केस गळती बंद होते. मित्रांनो, यासाठीचा पुढचा घटक लागणार आहे ते म्हणजे मेथीचे दाणे. मित्रांनो, हे तुम्हाला माहीतच असतील, याच्यामुळे केस हे मुळापासून काळे होतात. केसांची वाढ दुप्पट होते, केसांना मजबूती येते. साधारणतः 1.5 चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण 2 मिनिटांपर्यंत गॅस कमी करून त्याच्यावर उकळत ठेवायचे आहे. आणि यासाठीचा पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे मेहंदी. या मेहंदीमध्ये नॅचरल गुणधर्म असतात. केसांना मजबूत करणारे गुणधर्म या मेहंदीमध्ये असतात. केसातील कोंडा नाहीसा करण्याचे काम ही मेहंदी करत असते. तसेच आपले केस नॅचरली काळे होतात यासाठी आपण हिना नावाच्या मेहंदीचा वापर करूया. मेहंदी या ठिकाणी 1 ते 1.5 चमच आपणास याच्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण तुम्हाला सारखं हलवत ठेवून सर्व घटक म्हणजे याच्यातील सर्व घटकांचा अर्क याच्यामध्ये उतरेल अशा पद्धतीने हे मिश्रण हलवत राहायचे आहे आणि त्यामुळे हे तेल चांगले तयार होईल. तयार तेल खाली उतरून ठेवून त्याच्यावर व्यवस्थित एक झाकण ठेवायचे आहे, जेणेकरून साधारणतः 1 तासापर्यंत हे झाकण ठेवायचे आहे आणि गाळणीच्या सहाय्याने हे तेल गाळून घ्यायचे आहे आणि एखाद्या बॉटलमध्ये किंवा तुम्ही तुमच्या घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तुम्ही हे तेल भरून ठेवू शकता. साधारणतः 1 महिन्यापर्यंतचे तेल तुम्ही तुमच्या घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ठेवू शकता आणि त्यामुळे ते तेल खराब होणार नाही. अशा पद्धतीने तयार झालेले तेल साठवून ठेवायचे आहे. ज्यावेळी तुम्हाला या तेलाचा वापर करायचा आहे त्यावेळी एखाद्या वाटीत घेऊन हळूवारपणे आपल्या केसांना चांगल्या पद्धतीने मसाज करायचे आहे आणि ही मसाज कमीत कमी 5 मिनिटांपर्यंत तुम्हाला करायची आहे. मित्रांनो, 2 ते 3 तासापर्यंत हे डोक्याला लावलेले तेल तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर शॅम्पूने तुमचे ते हे केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावावे, कारण रात्रीला आपण एकदा झोपल्याच्या नंतर कुठे फिरायला जात नाही, त्यामुळे तेल हे केसांच्या मुळाशी जाऊन केस पूर्णपणे काळे होतील, चमकतील आणि याच्यामुळे तुमची केस गळती ही पूर्णपणे बंद होईल. केसातील कोंडा हा नाहीसा होईल आणि केस कायमचे काळेभोर होतील, तसेच तुमचे केस मुलायम, काळेभोर आणि चमकदार दिसतील. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.